सार्वजनिक ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी द्या अशी मागणी चिमूर तालुका सार्वजनिक ग्रंथालय संघाने केली आहे. महाराष्ट्रात एकूण 12,500 शासन व अन्य ग्रंथालय असून 25,000 कर्मचारी आहेत. त्यांना वेतन श्रेणीनुसार अनुदान देय आहे. ग्रंथालय कायदा 1967 पासून अमलात असून 52 वर्षानंतरही ग्रंथालय कर्मचारी वर्ग उपेक्षितच आहे. ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी मिळावी, ग्रंथालयास तिप्पट अनुदान मिळावं, प्राथमिक शिक्षकांना असणाऱ्या सेवा शर्थी जशाच्या तशा ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना लागू व्हाव्यात, ग्रंथालयीन सेवकांना 10 वर्ष सेवेनंतर शासनाच्या सेवेत 25% कर्मचारी वर्गित करावे, ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर 25 लाख अनुदान राशी मिळावी व 25 लाख रुपये विमा पॉलिसी करून त्याचा हप्ता शासनानं भरावा अशा मागण्या पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार अशोक नेते, आमदार कीर्तिकुमार वांगडिया यांना निवेदनातून करण्यात आल्यात. यावेळी ग्रंथमित्र सुभाष शेषकर, चिमूर तालुका सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रंगनाथ बांगडे, सुरेश डफ, रामदास ठुसे, वंदना शेषकर, रमेश भोयर, मोहन शेषकर इत्यादी कर्मचाऱ्यांनी ही मागणी केली आहे. ग्रंथालय कायदा 1967 मध्ये आलेला असून त्याला आज 52 वर्ष झालेली आहेत, पण ग्रंथालय कर्मचाऱ्यावर शासनाकडून अजूनही अन्याय अत्याचार होत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ग्रंथालय कर्मचाऱ्याच्या अनेक मागण्या आहेत, त्यात ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी मिळावी, दुसरी आहे ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन जे शासनाने ठरवून दिले आहे ते तरी देणे योग्य आहे, पण तेही मिळत नाही. ब वर्गाच्या ग्रंथालयाला 3 ते 4 हजार रुपये पगार मिळते. एकीकडे शासन जे शाळा महाविद्यालयातील ग्रंथालये आहेत त्यास लठ्ठ पगार व वेतनश्रेणी देत असते. सिनियर कॉलेजचा जर विचार केला तर 1 लाखाच्या वर ग्रंथपालाचा पगार आहे, सहाय्यक ग्रंथपालाला 60,000 वर पगार मिळतो, पण या शासन मान्य ग्रंथालयामध्ये 4,000 रुपये मिळतात. ही दुरी फार मोठी आहे, तरी शासनाने याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.